नमस्कार, मी दीपाली म्हात्रे. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. एम एफ केच्या रेड कार्पेटवर आत्ता आपण आहोत आणि माझ्यासोबत सुंदर व्यक्तिमत्व अर्थात मृणालताई आहेत. स्वागत आहे तुमचं लोकमत फिल्मी. धन्यवाद. मस्त एक रॅपिड फायर आणली आहे जे आता रेड कार्पेटवर येताना आपण सगळे छान सजून धजून येतो, त्याच्याशी रिलेटेड एक छोटीशी रॅपिड फायर आहे. करूया स्टार्ट. शुअर. तुमच्या मते मराठीतले सर्वात स्टायलिश अभिनेत्री कोण आहे? स्टायलिश खूप आहेत ग, खूप आहे, सगळ्या स्टायलिश आहेत. आणि सई आहे, अमृता आहे, आणि कोण आहे ही बघ, ही सायली संजीव आहे, ती पण किती वेल ड्रेस्ड असते काय. सो सगळ्या आता आणि खूप सजग झाल्यात आपल्या दिसण्याबद्दल, असण्याबद्दल. इट्स गुड. एक क्विक ब्युटी टिप तुम्हाला द्यायची असेल तर ती काय असेल? हॅपी राहा. साडी और वेस्टर्न आउट? साडी. मेकअप शॉपिंगसाठी कोणत्या कोस्टारला तुम्हाला सोबत न्यायला हवं? मेकअपसाठी मला, माझी खात्री आहे की मला सगळेच टिप्स देतील कारण मी एवढी बेसिक असते काय. म्हणजे एक आयलायनर आणि ब्लश ऑन आणि लिपस्टिक सोडलं तर मी काही वापरत नाही. सो मला सगळे सल्ले द्यायला उत्सुक असतील असं मला वाटतं. मेकअपच्या कोणत्या तीन गोष्टी तुम्ही नेहमी सोबत कॅरी करता? आयलायनर, काजळ, लिपस्टिक. लिपस्टिक आणि काजळ याच्यापैकी कुठली एकच गोष्ट तुम्हाला वापरायची आहे? काजळ. स्वतःला स्टायलिश म्हणून आउट ऑफ तुम्हाला किती 10 मार्क्स द्यायला? 2. 10 out of 10. स्टाईलच्या बाबतीत स्वतःची कोणती अशी गोष्ट तुम्हाला इतरांपेक्षा युनिक आहे असं वाटतं? आय स्टिक टू सारीज. मला असं वाटतं की साडी हा सगळ्यात काय म्हणा ग्रेसफुल दिसणारा आउटफिट आहे. आणि मी इतर म्हणजे वैयक्तिक आयुष्यात मी काही कपडे घातले तरी मला फंक्शन्सना जायला कायम साडीच नेसायला. मला नेहमी साडीमध्येच बघतो. तुमची कोणती अशी स्टाईल आहे की जी एक स्टाईल स्टेटमेंट ठरू शकते इतरांपेक्षा असं तुम्हाला वाटतं? साडी. साडी प्रेम खूप आहे तुमचं. असा कोणता लुक कधी फसलेला का म्हणाल ते? मी काही फार लुक्स ट्राय करत नाही. तुम्ही बघितलं असेल मी बरेचदा अशीच असते आणि त्यामुळे जे मला सूट होतं तेच मी करते आणि ज्याच्यात मी कम्फर्टेबल असते तेच मी करते, त्यामुळे फसायची वेळ काही आली नाही. असा कोणता लुक जो तुम्हाला स्वतःला खूप आवडलेला? दुसऱ्यांचा? स्वतःचा. मला नऊवारी साडी. आजच्यासाठी, आजच्या या रेड कार्पेटसाठी कोणी तयार केले? शिवानीची मदत झाली आहे का तुम्ही तुमच्या रेडी झाला? आता काय ना, मला एकदम काय म्हणूया या वयाची मुलगी झाली आहे, त्याच्यामुळे मुलगी झाली हो असं म्हणत ती जे काय म्हणेल ते मी मान्य करते. थँक्यू सो मच, ते इतकं छान रॅपिड फायर केलं त्यासाठी. प्लेजर.